गुड मॉर्निंग. काल आपण बघू ॲटॉमिक मास स्टडी केलं होतं. ॲटॉमिक मास स्टडी करताना ॲटॉमिक मास जे आहे ते अगदी स्मॉलर म्हणजे असणार आहे. मग ॲटॉमिक मास जे आहे ते रिसेंटली स्टडी करायचं असेल तर त्याच्यासाठी बरेचसे रिसर्च केले. त्या रिसर्चमधून हे समोर आले की ज्याला ॲटॉमिक मास स्टडी करतात त्याला ॲटमचं रिअल मास येतं. मग ज्याला त्या ॲटमचा मास कॅल्क्युलेट करतात त्याला त्याच्याकडे असलेले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याच्याशी रिलेटेड म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन याच्याशी रिलेटेड आपल्याला मास कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आता ज्यावेळेला ॲटम जर स्मॉलेस्ट पार्टिकल असेल एखाद्या इलेक्ट्रॉनसाठी जर ॲटम हा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल असेल तर त्याचं मास जे आहे ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनसाठी आलं नाही. म्हणजे कॅल्क्युलेट करताना थोडेसे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येतात. म्हणून आपण काय केलं होतं तर थोडंसं हायर मासवाला एक ॲटम यूज केला होता. नेम आहे त्याचं कार्बन, बरोबर. म्हणजे कार्बन 12 रिलेटिव्ह मास यूज करून आपण बाकीचे जे मास कॅल्क्युलेट केले आणि ॲटॉमिक मासची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. पुन्हा प्रॉब्लेम हा झाला की प्रत्येकासाठी ज्याला ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतात त्याला ते फिक्स काहीतरी असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते पुन्हा ग्रॅममध्ये रिप्लेस करणं गरजेचं होतं. मग पुन्हा आपण काय केलं, 1 ग्रॅम 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू डायरेक्टली कन्फर्म केली. ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कार्बनचे वेट जे आहे त्या वेटचा यूज केला आणि डायरेक्टली 1 ॲटॉमिक मास युनिट इतकी व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट केली. जी व्हॅल्यू आपण इतर प्रॉब्लेमसाठी किंवा इतर न्यूमेरिकलसाठी किंवा इतर ॲटॉमिक मासेससाठी डायरेक्टली यूज केली, बरोबर. कालच्या कॉन्सेप्टमध्ये आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेशनचा फॅक्टर बघितला होता. आता ह्या पार्टमध्ये मी तुम्ही पुढचा सगळा पार्ट जो तो अतिशय महत्त्वाचा आहे. एक लेक्चरला मी एकच पॉईंट घेणार आहे त्याच्यामध्ये जे काय असतात ते एक्झाम्पल्स घेणार आहे. तर मग ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करताना पुन्हा ॲटॉमिक मासचं ग्रॅममध्ये कन्वर्जन केलं त्याला युनिफाईड मास बोललो आणि डिस्कवरी कोणी दिली होती डाल्टननं त्यामुळे त्याला सिम्बॉलिक फॉर्म डी ए पण यूज करतात. युनिफाईड मास यू किंवा डी ए दोन्हीपैकी एक कुठं तरी यूज केला जाईल. आता पुढचा पार्ट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. जसं ॲटॉमिक मास प्रत्येक ॲटमसाठी कॅल्क्युलेट करतो ना तसं आता प्रॉब्लेम हा झाला की अर्थ सर्फेसवरती जे काही ॲटम्स आहेत किंवा इलेमेंट जे आहेत ते बघून सिंगल स्टेटला अवेलेबल नाही झालेले आहेत. बऱ्याचशा इलेमेंटचे म्हणजे अगदी पिरियडिक टेबलचा विचार केला तर बरेचसे इलेमेंट असे आहेत की ज्यांचे आयसोटोप्स आहेत. आता आयसोटोपिक कन्सेप्ट आज पहिल्यांदा नवीनच आहे पण थोडंसं माहीत असायला पाहिजे आयसोटोप म्हणजे नेमकं काय. डेफिनेशन मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. तर आयसोटोपिक कन्सेप्ट अशी आहे, सेम ॲटॉमिक नंबर, सेम ॲटॉमिक नंबर बट different mass number are called isotope. आता काय सांगितलं की नाही का बघा, अर्थसर्फेसवरती जे काय ॲटम्स मिळतात त्यांचे बघून डिफरंट डिफरंट ॲटॉमिक पार्ट पण आहे. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल कदाचित हे तुम्हाला माहिती असेल, नसेल तर आता आज पहिल्यांदा एक ॲटॉमिक स्ट्रक्चर हा आपण डिटेलमध्ये आहे कारण स्ट्रक्चर ज्याला स्टडी करणं त्याला सांगणं गरजेचं आहे. पण आज आपल्याला त्याला मास कॅल्क्युलेट करणार ना त्याला तेही सांगणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा याच्यामध्ये हायड्रोजन, हायड्रोजनचे रिलेटेड तुम्हाला ओळखीचं आहे माहिती आहे तुम्हाला. तर हायड्रोजनच्या मला 3 आयसोटोप मिळतात. 3 आयसोटोप कुठले कुठले आहेत तर हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 मास नंबर 1, दुसरा हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 मास नंबर 2, तिसरा हायड्रोजन ॲटम आहे 3, बरोबर. पहिल्याचं नेम आहे प्रोटियम झालेलं आहे तुम्हाला, दुसरा जो आहे तो ड्युटेरियम आणि तिसरा जो आहे तो ट्रिटियम, बरोबर. म्हणजे हायड्रोजनचे बाबतीत 3 फॉर्म मिळतात, 3 आयसोटोप मिळतात. मग आता आयसोटोपचे डेफिनेशन मी सांगितलेले लिहिलेली पण आहे बोर्डवरती. काय सांगितलं त्याच्यामध्ये, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर कॉल्ड ॲज आयसोटोप. कारण सर्फेसवरती ज्या वेळेला एलिमेंटची डिस्कवरी झाली त्यावेळेला असे काही टाईप्स आपल्याला बघायला मिळाले की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर त्यांचा सेम राहिला म्हणजे इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे तो सेम राहिला, फक्त डिफरंट काय ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर डिफरंट येतो. बरीचशी म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये अगदी 90% का इलेमेंट्स म्हणायला हरकत नाही, तर 90% इलेमेंट जे म्हणून आयसोटोप्स आहेत. मग ते आयसोटोप 1, 2, 3, 4, 5 असतात, 6 असतात, असं काय नाही. त्या आयसोटोप म्हणजे 3च फॉर्म असतात म्हणजे डिफरंट फॉर्म मिळाले एखाद्या इलेमेंटचे. मग ते डिफरंट फॉर्म ज्याला मिळते त्याला त्यांचं मास कसं कॅल्क्युलेट करायचं. कारण कालची कन्सेप्ट जी होती ती फक्त प्युअरली आपल्या ॲटॉमिक माससाठी होती. म्हणजे एखादा ॲटम स्टडीसाठी आला की त्याचा मास कन्फर्म झाला. पण प्रॉब्लेम पुन्हा हा येतो आहे की जर एखादा इलेमेंट 3-3 टाईपच्या ॲटम्स देत असेल, 3-3 टाईपच्या ॲटम्स देत असेल तर ते सगळ्यांना आपण काय बोलणार, आयसोटोप. आणि जर असं झालं तर मग मास नंबर त्याचा कसं सांगायचा. कारण कसं आहे, पिरियडिक टेबलमध्ये आपला ॲटॉमिक नंबर पण आहे इन्क्लूड केलेला आणि मास नंबर पण आहे. मग असं होईल का एका पोझिशनला, कारण पिरियडिक टेबलचा पण स्टडी तुम्ही केलेला आहे बरोबर, एका पोझिशनला आपले 3-3 ॲटम दाखवलेले आहेत का,
असा एक हायड्रोजनचा एक कॉलम आहे किंवा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्यामध्ये हायड्रोजनचे तीन आइसोटोप रिप्रेझेंट केले चुकूनही नाही आहे म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये फक्त सिंगल स्टेट रिप्रेझेंट केलेली आहे मग ती रिप्रेझेंट करताना आता ह्या तीन आयसोटोपमधला कुठला आयसोटोप यूज करायचा प्रश्न भिन्न आहे आता ह्यांचे ॲटॉमिक नंबर तर सेम आहे म्हणजे पोझिशन प्रत्येकाला बाकी एकच मिळणार राहतो प्रश्न कशाचा तर मास नंबर डिफरंट आहे मग असा असेल मग तर काय करायचं तर मी मग असं काय म्हणलं तुम्हाला जवळपास 90% एलिमेंट जे आहेत ते या रेंजचे आहेत मग असं जर असेल तर आपल्याला हे सांगणं पण गरजेचं आहे बळानो की त्यांचा मास नंबर काहीतरी एक फिक्स सांगणं गरजेचं आहे मग तो मास कशावरून काढायचं मग त्या ॲटॉमिक मासची कन्सेप्ट किंवा युनिफाईड मासची कन्सेप्ट थोडीशी पुन्हा चेंज केली आणि सरळ सरळ नवीन हेडिंग टाकलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आधी आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं ॲटॉमिक मास स्मॉलर झाली आली म्हणून आपण लॅबमध्ये कन्वर्ट केली तयार काय केलं युनिफाईड मास ओके आता ॲटॉमिक मास युनिफाईड मास हे सिंगल ॲटमसाठी झालं पण आपला एखादा एलिमेंट दोन तीन चार प्रकारचे ॲटम्स देऊ शकतो असं जर असेल तर ॲटॉमिक नंबर सेम राहिला मास नंबर तर डिफरंट आला मग आता त्यांच्यासाठी आपण पिरियडिक टेबलमध्ये एकच पोझिशन ठेवले मग तिथं मास कुठले इन्क्लूड करायचं मग ह्याच्यात समजा एक हायड्रोजनशी रिलेटेड लिहायचं आहे मग हायड्रोजनचं प्रोटीन चलायचं का ड्युटेरियम चलायचं का डिटेरियम चलायचं कारण तिघांच्या म्हणण्या कोणाचं तरी एकट्याचाच मास येणार मग कोणाचं तरी एकट्याचं मास येणार तर त्यांची म्हणणं होतील कारण सेम ही स्टोरी आहे बाळू सेम इलेमेंटचे आयसोटॉप्स आहेत म्हणजे नंतर तसं कोणी चालणार नाही आहे म्हणून पुन्हा केमिस्ट्रीमध्ये एक नवीन कन्सेप्ट ॲड केली त्याचं नेम काय ठेवलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आता त्या ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं कारण आता आपल्याकडे तीन आयसोटोप असतील नाही तर चार असतील दोन असतील काही जणांना पाच पाच सहा सहा सात सात आयसोटोप आहेत मग आता सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर सेम येतात त्यामुळे प्रश्नच नाही पोझिशन त्याला पिरियडिक टेबलमध्ये एकाच ठिकाणी मिळेल फक्त मास कॅल्क्युलेट करून आपल्याला ते मास तिथे टाकावं लागेल मग असं जर असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे सगळ्यांचे मासेस एकत्र केले पाहिजे मग ते मासेस एकत्र करताना काय करायला पाहिजे एक म्हणजे त्यांचं मास पण कॅल्क्युलेट झालं पाहिजे आणि त्यांचं पर्सेंटेज ॲबंडन्स म्हणजे नेचरमधला एक्झॅक्ट ऑकरन्स पण समोर आला पाहिजे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण सम केली सगळ्या मासेची की डायरेक्टली डिवाईड केला रेशो तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतो 100 डिवाईड केला की डायरेक्टली रेशो मिळतो मग आता हे जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर आपल्याला त्याच्यासाठी एक स्पेशल फॉर्म्युला पाहिजे मग तो आता फॉर्म्युला असं काही नाही मी एक एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यात रिप्लेस करून देणार आहे त्यानुसार काय असेल ते एक्झाम्पल सॉल्व करायला लागेल आता डेफिनेशन काय सांगितलं होतं त्या ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप म्हणजे कुठला एखादा स्पेशल एलिमेंट घेतला असेल त्याचा द ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स टेकिंग इन टू अकाउंट द ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप अँड देअर रिलेटिव्ह ॲटम दॅट इज पर्सेंट ऑकरन्स इफ धिस इज कॉल्ड एज ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे एखादा एलिमेंट घेतला तर त्याच्या आयसोटोपिक मासेस जे असतील ते आणि त्याचबरोबर प्रोडक्ट कोणा कोणाचे घ्यायचं आहे त्यांचे त्यांचे आयसोटोपिक मासेस आणि त्यांचं त्यांचं पर्सेंटेज ऑकरन्स त्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांची सम करा डायरेक्टली तुम्हाला काय मिळेल ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळेल आता ही डेफिनेशन बघून तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे डेफिनेशन फारसं काय लक्षात येणार नाही आहे ही डेफिनेशन आहे अशी आहे ती थोडीशी परफेक्ट करावी लागेल त्याला काही पर्याय नाही आहे तर ती तशी नाहीच आहे मुळात पण दिले जाईल विचारला क्वेश्चन तर तो लिहावा लागेल फक्त याच्यावरती क्वेश्चन काय असणार आहे तर एक्झाम्पलवरती जास्त फोकस असणार आहे आता एक्झाम्पलमध्ये हा आयसोटोपचा पार्ट पण माहीत पाहिजे कारण हा परत ॲटॉम स्ट्रक्चर आहे ना किंवा डिटेलमध्ये आहेच पण आता आपल्याला आयसोटोप म्हणजे काय माहीत पाहिजे म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं तर बघा की डोक्यावरती लिहिलेत नाही याच्यापैकी एक कुठलं तरी मास आपल्याला कन्फर्म त्याच्या डोक्यावरती लिहिलं पाहिजे मग कुठलं लिहायचं तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करणार आहे आता मग मी याच्यामध्ये ना तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल देणार आहे एक्झाम्पल म्हणून आपण क्लोरीनचं एक्झाम्पल स्टडी करणार आहे आता कसं असणार आहे काय असणार आहे ॲव्हरेज कसं काढायचं आणि मग पिरियडिक टेबलमध्ये ती भांडी आहे का हे तुमचं तुम्हीसुद्धा चेक करू शकता तर मी आता मी सॉल्व करून देणार आणि तुम्ही त्याचा आन्सर चेक करा म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन वाटेल की हां म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास सगळ्यांची कॅल्क्युलेट करून आपल्या पिरियडिक टेबलमध्ये इन्क्लूड केलेली आहे समजलं एक्झाम्पल जे आहे ते आपण क्लोरीनचं स्टडी करतो एक्झाम्पल तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे तर एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करून आता आन्सर काय आहे ते बघूया आपण तर त्याच्यात एक म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारताना काय विचारतात तर कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन ॲटम असं कुठलाही ॲटम सांगतील तुम्हाला नियॉन सांगतील आर्गॉन सांगतील हेलियम सांगतील म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडून आयसोटोप्स आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आपल्याला हा फॅक्टर यूज करावा लागेल मग त्याच्यामध्ये कार्बन आहे सगळे सगळे नायट्रोजन ऑक्सिजन सगळे एलिमेंट्स येतात
आता मी याच्यावर चेक तुम्हाला चार एक्झाम्पल सॉल्व करायला देणार आहे. चार एक्झाम्पल सॉल्व केलं तीन प्रश्न होतो म्हणजे अगदी परफेक्टच होत नाही. मग आता काल म्हणजे आता बघताना आपण काय बघितलं तर असे काही एलिमेंट्स आहेत की ज्यांचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत. आता त्याच्यातलं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. तर ते काय आहे तर क्लोरीनसाठी आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करते. जो पिरियडिक टेबलमध्ये जी व्हॅल्यू टाकली आहे ना मासची ती एक्झॅक्ट कुठून आली काय तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ती कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. तर त्याच्यामध्ये क्लोरीनचे वाढलं दोन आयसोटोप मिळतात. क्लोरीन 35 एक आहे आणि क्लोरीन 37 एक आहे. मग 35 37 त्याच्यामध्ये बघूया तर 35 साठी ॲटॉमिक मास आहे 34.968 युनिफाईड मास यू. दुसरं क्लोरीन 37 साठी आहे 36.956 युनिफाईड मास. क्लोरीन 35 आयसोटोपचं ॲबंडन्स पर्सेंटेज म्हणजे नेचरमधलं पर्सेंटेज आहे 75.60% आणि 37 आहे 24.40%. बरोबर. आता हा चार्ट जर तुमच्याकडे टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असते या इन्फॉर्मेशनवर तुम्हाला काय करायचं तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास क्लोरीनसाठी काढायचं आहे. तर आपले क्लोरीनचे काय आहेत तर दोन आयसोटोप्स आहेत हा फर्स्ट आणि हा सेकंड. बरोबर. मग आता दोन वेळा मास लिहिणार आता पिरियडिक टेबलमध्ये नाही लिहिणार आहे. म्हणजे या दोन्ही आयटमचं आपल्याला मासचं कॅल्क्युलेशन करून एक मास काहीतरी स्टँडर्ड मास काढून कॅल्क्युलेट करून मग आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये ते ॲड करता आलं पाहिजे. मग आता जर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय सांगितलं होतं मग अशी तुम्हाला जे काही ॲटॉमिक मासेस असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघा टेकिंग इन टू अकाउंट द ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप जे गुणाकार कोणाचा करायचा आहे किंवा गुणाकार कोणाचा घ्यायचा आहे द ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप अँड देअर रिलेटिव्ह ॲबंडन्स. बरोबर. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन 37 इन टू देअर पर्सेंटेज ऑफ क्लोरीन 37. बरोबर. म्हणजे त्याचं त्याचं ॲटॉमिक मास म्हणजे हे मास आणि त्याचं त्याचं रिलेटिव्ह पर्सेंटेज ते कॅल्क्युलेट करायला लागणार. प्लस आता दोन आयसोटोप आहेत म्हणजे त्या सगळ्यांची काय करायला पाहिजे सम करायला पाहिजे. म्हणजे पुन्हा प्लस साईन टाकलं पुन्हा ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन 37 इन टू पर्सेंटेज ऑफ क्लोरीन 37 आणि काढायला आपले काय बनवणं आपण ॲव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय काय होणार 100. आता बघूया ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन 37 आहे 34.968 युनिफाईड मास. बरोबर. इन टू त्याचं त्याचं पर्सेंटेज ॲबंडन्स आहे 75.60%. बरोबर. पुन्हा प्लस क्लोरीन 37 साठी आहे 36.956 युनिफाईड मास इन टू त्याचं पर्सेंटेज आहे ते बघून 24.40%. बरोबर. आता त्याचं त्याचं ॲटॉमिक मास त्याचं त्याचं पर्सेंटेज ॲबंडन्स त्याचं ॲटॉमिक मास त्याचं त्याचं पर्सेंटेज ॲबंडन्स हा फॉर्म्युला मात्र कंपल्सरी प्रत्येक इलिमेंटचं नेम रिप्लेस करून टाकायचा. आता इथं क्लोरीन 37 ऐवजी तुम्हाला निऑन विचारलं तर निऑन येणार. समजा क्लोरीन सॉरी तुमचा कार्बन विचारलं कार्बन येणार. नायट्रोजन विचारलं नायट्रोजन ऑक्सिजन विचारलं ऑक्सिजन. फक्त काय येणार ॲटॉमिक मास ऑफ आणि पर्सेंटेज ऑफ सेम राहणार. फक्त हे जे हे आहे ते फक्त चेंज करायचं आहे. फॉर्म्युलेशन मात्र कंपल्सरी सगळ्या फॉर्म्युला लिहा. आता पुन्हा काय असणार आहे डिवायडेड बाय 100. आता हे जर तुम्ही मॅथमॅटिकली पूर्ण आता हे काही कॅल्क्युलेशन मी इथं बोर्डमध्ये नाही दाखवत आहे हे तुम्ही आता अजून आपल्याला लॉग टेबलची कन्सेप्ट घेतलेली नाही आहे. आता मी तात्पुरते फक्त कॅल्क्युलेशनच्या पार्टला आणून सोडणार आहे. हे तुम्ही काय करा घरी कॅल्सीवर किंवा तुमच्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं आहे कारण हे कॅल्क्युलेशन जे आहे हाय कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये डिजिट्स कमी जास्त करायचे नाही आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आता सध्या कॅल्सीवरती करा. हे लॉगरिथमला आपण शिकणार आहे. लॉग शिकलो की आपल्याला कॅल्क्युलेशन इथं डायरेक्टली एक्सप्लेन करायचे आहे आणि ज्याला लॉग टेबलनं तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्याला ते परफेक्ट येतातच. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय फास्ट होते कॅल्क्युलेशन. आता मी ते तसं घेत नाही आहे त्यामुळे दोघांचंही कॅल्क्युलेशन केलं 100 केलं की याचा आन्सर जे येते ते 35.5. म्हणजे क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक वेट येते 35.5 आणि हे आलेलं जे आन्सर आहे बाळांनो हे तुम्ही जर पिरियडिक टेबलमध्ये बघितलात ते कॅल्क्युलेट करा. पुन्हा हे आलेलं आन्सर जे आहे ते पिरियडिक टेबलमध्ये चेक करा. क्लोरीन ॲटॉमिक नंबर आहे 17. बरोबर. त्याला खाली ॲटॉमिक नंबर 17 असेल आणि लवकरात मास जे आहे ते 35.5 असेल. आत्ताच्या आत्ता हे सॉल्व करून तुम्ही चेक करू शकता. चेक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की हां काढलेलं मास जे आहे ते करेक्ट आहे. जर आपण ह्यांच्या कोणाचे मास टाकायचे असते तर ते मास असते 34.9 किंवा 36.9 ते तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये मिळणार नाही. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये जे मासेस आहेत ज्यांच्याकडे आयसोटोप आहेत त्यांचे कंपल्सरी ॲव्हरेज ॲटॉमिक मास टाकलेले आहेत आणि ज्यांच्याकडे आयसोटोप नाही आहेत त्यांचे काय ॲटॉमिक मास डिफाईन मासच्या कन्सेप्टने येतेच ते डायरेक्टली टाकते. समजलं. त्यामुळं हे मास तुम्हाला तिथं बघायला काय. आता मी जी काही चार एक्झाम्पल देणार आहे ना बॉर्ड हे मुळात पाचवं एक्झाम्पल झालं हेही तुम्ही सॉल्व करायचं आहे. फक्त मी तुम्हाला फॉर्म्युलेशनचे रिप्रेझेंटेशनचं बघून केलेलं आहे.
आता मी जे काही चार एग्जांपल तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे ते चारीच्या चार एग्जांपल तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. कॅल्सीवरती करा, मोबाईलवरती करा, माझं काही म्हणणं नाही आहे. कॅल्क्युलेशन करा आणि येणारे आन्सर जे आहे ते आन्सर फक्त पिरियडिक टेबलमध्ये चेक करा. एक पाच एक्झाम्पल हे धरून जर पाच एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला कन्फर्म पटेल की हां रेग्युलर ॲटॉमिक मासेसचे वेगळे सिंगल ॲटम असतात तर आपण ॲटॉमिक मास सांगितलं असतं. जर एखाद्या ॲटमचे जर आयसोटोप्स मिळत असतील तर मात्र सगळे मास इथं कॅल्क्युलेट करून टाकलेले नाही आहेत. पिरियडिक टेबलमध्ये फक्त आपल्याला ॲटॉमिक मास म्हणून एकच मास येतं, एकच व्हॅल्यू येते, एकच संख्या येते आणि ती संख्या कुठून आहे तर असे हे कॅल्क्युलेट केल्याशिवाय आपल्याला येणार नाही आहे. समजलं? याच्यासाठी अजून एक चार एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. म्हणून सिरियसली ते एक्झाम्पल सोडवा आणि सोडवताना एक्झाम्पल म्हणून मी पूर्ण सगळं चार्ट म्हणजे असं चार्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. फक्त लिहिताना फॉर्म्युला म्हणून मी कंपल्सरी प्रत्येकासाठी लिहायचं कुठला ॲटम आहे, कुठला आयसोटोप आहे. आता इथे दोन आयसोटोप आहेत, समजा की याचे तीन आयसोटोप असतील तर काय होणार? हे एकट्यासाठी झालं प्लस दुसऱ्या आयसोटोप झालं प्लस सेम तसंच दुसरा आयसोटोप आणि डिवायडेड बाय काय येणार 100. बरोबर? समजा चार आयसोटोप असतील तसंच येईल, म्हणजे दोन तीन चार पाच सहा किती आयसोटोप असतील. जेवढे काय आयसोटोपिक मासेस आहेत त्यांचं मास आणि त्याचं पर्सेंटेज अपॉनन्स यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्या सगळ्यांची काय करायची सम आणि डिवायडेड बाय काय करायचं 100. आणि आन्सर आले की मग पिरियडिक टेबलमध्ये चेक करा, म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन पण मिळेल की हां पिरियडिक टेबलमध्ये मासेस जे आहेत ते या पद्धतीने कॅल्क्युलेट करून ॲड केलेले आहेत. समजलं? इथंपर्यंत काही शंका आहे का? बघा पॉईंट हा सोपा आहे. याच्यात प्रॉब्लेम्स असतात जे नेटसाठी पण हे क्वेश्चन्स असतात जे कोणाचंही पर्सेंटेज अपॉइंटमेंट्स विचारलं जाईल. काही वेळेला पुन्हा कसं असते बघा, असंही काही वेळेला असते तुम्हाला टोटल ॲटॉमिक मास प्रत्येकाचं देतात आणि तुमचं जे काही कॅल्क्युलेट केलेलं आहे ते ॲटॉमिक मास पण देतात. आणि समजा इथली पर्सेंटेज अपॉइंटमेंट्स हे जर कॅन्सल केलं तर इथं पर्सेंटेज अपॉइंटमेंट्स एखाद्याचं विचारू शकतात. म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये कुठलीही एखादी व्हॅल्यू तुम्ही बाजूला टाकून कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे पर्सेंटेज अपॉइंटमेंट जे जर 35.5 इकडे येईल हा फॉर्म्युला पण 100% करायचा आणि सध्या CA37 जर पर्सेंटेज विचारला असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथे एक्स कन्सिडर करून पण कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे पर्सेंटेज काढायला सांगितलं तरी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं तरी आलं पाहिजे आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं तरी आलं पाहिजे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे ते असेल. समजलं? काय शंका आहे का? बघा कन्सेप्ट सिम्पल आहे, काय फारसं प्रॉब्लेम नाही. डेफिनेशन वरून शकते तुम्ही बघू नका, पण डेफिनेशन टोटली डिफरंट आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल बघून तुम्हाला सत्य लक्षात येईल आणि एक्झाम्पलवरती जास्तीत जास्त